नमस्ते, मी अशोक चंद्र बनसोडे, केंद्र प्रमुख भवानीनगर तालुका वाळवा, शांतीलाल मुत्ता फाउंडेशन व विद्या प्राधिकरण पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मूल्यवर्धन उपक्रमाची मुहूर्तमेळ क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त 3 जानेवारी 2016 रोजी जिल्हा परिषद शाळा रेटरे हनाक्ष या ठिकाणी या गावचे प्रथम नागरिक जिरियांना सरपंच तसेच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सदस्य मुख्याध्यापक यांच्या समवेत मूल्यवर्धन उपक्रमाला शुभारंभ झाला. मूल्यवर्धन उपक्रमाची अंमलबजावणी कशा प्रकारे झालेली आहे याचे अनुधावन करण्यासाठी 1 एप्रिल 2016 रोजी शुक्ला सर, सोनाली पवार, खेडलेकर सर यांनी या रेटरहनक शाळेला भेट दिली. त्यांच्या निदर्शनास असं दिसून आलं की रेटरहनक शाळेतील विद्यार्थ्यांच्यामध्ये बराच बदल झालेला आहे. उदाहरणार्थ त्यांच्या आरोग्यामध्ये असेल, शाळेची उपस्थिती असेल, शाळेमध्ये स्वच्छता असेल, या पद्धतीमध्ये त्यांच्यामध्ये बदल झालेला आहे. नंतर जून 2016 पासून भवानीनगर केंद्रामध्ये शिक्षकांच्यामध्ये मूल्यवर्धन उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण दिल्यानंतर जून 2016 पासून भवानीनगर केंद्रातील सर्व शाळांच्यामध्ये उपक्रमांची अंमलबजावणी करण्यास सुरू झाली. मूल्यवर्धन उपक्रमांमुळे मुलांच्यामध्ये सकारात्मक बदल दिसून आला. मूल्यवर्धन उपक्रम शालेय अभ्यासक्रमावर आधारित असून अभ्यासक्रमातील न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व या मूल्यांची आपणाला जोपासना करावायची आहे. डिसेंबर 2016 मध्ये ज्ञान प्रबोधिनी पुणेमार्फत बोरगाव केंद्रातील काही शाळांचे मूल्यांकन करण्यात आले. त्या शाळांच्यामध्ये असे दिसून आले की भवानीनगर केंद्रातील मुलांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन बदल झालेला दिसून आला. मूल्यवर्धन उपक्रमामध्ये राष्ट्रीय अभ्यासक्रम 2005 व RTA 2009 नुसार उपक्रमांचे आयोजन केलेले आहे. या उपक्रमांचे आयोजन करताना शिक्षकांच्यावर कोणत्याही प्रकारचे ओझे नसून शाळेतील वातावरण आनंदमय झालेले दिसून येते. मूल्यवर्धन उपक्रमामुळे शाळा समाज यांच्यामध्ये सुसंवाद झाल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे शाळेच्या भौतिक सुविधा वाढवण्यासाठी समाज पालक यांचा सहभाग वाढल्याचे दिसून आलेले आहे. मूल्यवर्धन उपक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षक, पालक, विद्यार्थी यांना हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.